नमस्कार मित्रांनो, आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, खरीप पीक विमा 2021 बाबतीत महत्त्वाची बातमी आलेली आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. पीक विमा भरल्याच्या या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये उर्वरित पीक विमा मिळण्यास राहिलेल्या शेतकऱ्यांचा पीक विमा खासगी कंपन्या स्वीकारत नसल्याने कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिलेल्या माहितीनुसार बीड पॅटर्ननुसार उर्वरित शेतकऱ्यांना पीक विमा जमा होणार आहे. फेब्रुवारी महिना अखेरपर्यंत उर्वरित पीक विमा रक्कम जमा राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात 10,000 रुपये जमा होतील. पीक विम्यासाठी बीड पॅटर्न राज्यभरात चर्चा झाली असतानाच आता या संदर्भातील विविध पत्रांच्या आधारे विमा कंपनीला मागणी हंगामात झालेल्या सर्वच विमाधारक शेतकऱ्यांना मदत मिळवण्यासाठीचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केले आहे. राज्य सरकारने मंजूर केला आहे. त्यामुळे मागील वर्षी पीक विमा भरलेला प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी 10,000 रुपये मदत मिळणार. बीड जिल्ह्यामागील वर्षी 2020-21 तब्बल 17,91,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे. यापोटी शेतकरी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या हिस्सा मिळून 798 कोटी पीक विमा कंपनीला भरला होता. मागील हंगामात कंपनीने केवळ 17,000 शेतकऱ्यांना 13.5 कोटी नुकसान भरपाई वाटप केली, म्हणजे एका अर्थाने 785 कोटी रुपयांची रक्कम शिल्लक आहे. 20% म्हणजे 160 कोटीची रक्कम कंपनीला खर्चापोटी दिली तरी 641 कोटी रक्कम राहणार आहे. ही रक्कम एका अर्थाने शासनाकडे जमा होणार आहे. या रकमेतून ज्या शेतकऱ्यांची मागील वर्षी विमा भरला होता त्यांना सरसगट मदत दिली जाणार आहे, असा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात येत आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नवनवीन माहितीसाठी आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा. टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे.